हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत कलर्स मराठीवरच्या लेक माझी दुर्गा या मालिकेच्या सेटवर, आणि आत्ता आपल्यासोबत शिवानी आहे, म्हणजेच अभिनेत्री पायल मेमाणे. पहिल्यांदाच मी तिच्याशी गप्पा मारते. खूप स्वागत पायल तुझं राजश्री मराठीमध्ये. कशी आहे? मस्त मस्त. सगळ्यात आधी थँक्यू सो मच तुम्ही आमच्या सेटवर आलात आणि आमच्याशी गप्पा मारतात. खूप छान वाटत आहे तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू पायल. आम्ही छोटी शिवानी पाहिली होती आणि आता प्रेक्षक मोठी शिवानी पाहत आहेत. सो पायलकडे कशी आली आहे ही शिवानी? ऑडिशन थ्रूच आली, पण मला जेव्हा हे कॅरेक्टर मिळालं तेव्हा मी खूप जास्त एक्सायटेड होते, कारण हे कॅरेक्टर जे आहे ते माझ्या पर्सनॅलिटीच्या एकदम अपोजिट आहे. सो मला थोडं चॅलेंजिंग वाटलं आणि म्हणून मला ते एक्सायटिंग वाटलं, कारण मी सुरुवातीला म्हणजे जेव्हा ठरवलं होतं तेव्हा मला असं खूप वाटायचं की असं एखादं कॅरेक्टर मिळावं की जी मुलगी अशी खूप बोल्ड बिनधास आणि जिला स्वतःची मतं आहेत किंवा जी दुसऱ्यांना ऑर्डर्स देते, कोणाच्या ऑर्डर्स फॉलो करत नाही, असं एखादं कॅरेक्टर मिळावं. आणि सिरियलच्या म्हणजे पहिलीच सिरियल आहे आणि पहिल्याच सिरियलला मला हे कॅरेक्टर मिळालं. सो खूप एक्सायटेड आहे आणि खूप छान वाटतं आहे शूट करताना सुद्धा, मज्जा येते. शिवानी आणि पायलमध्ये काय फरक आहे का काय सिमिलॅरिटी आहे असं काही आहे? जसं की मी म्हणाले की शिवानी अशी खूप बोल्ड बिनधास्त अशी मुलगी आहे आणि पायल खूप शांत, आणि म्हणजे मी थोडी अशी काम स्वभावाची आहे, खूप जास्त बोलत नाही किंवा मला थोडा मिक्सअप व्हायला टाईम लागतो, आणि शांत सोज्वळ अशी गोड मुलगी अशी मी आहे. सो शिवानी एकदम अपोजिट आहे माझ्या. सो त्याच्यामुळे खरं तर थोडं चॅलेंजिंग असल्यामुळे मला थोडंसं प्रेशर आलं होतं की अरे बापरे आपल्या अपोजिटच कॅरेक्टर मिळालं आहे. पण नंतर मी जसं जसं ते कॅरेक्टर एन्जॉय करत गेले तसं तसं ते माझ्याकडून होत गेलं, आणि आता बाहेरूनही खूप चांगला रिस्पॉन्स येतो की तुझं कॅरेक्टर आवडतं आहे, तू खूप छान काम करते आहे. सो छान वाटतं आहे आणि अजून जास्त मज्जा येते आहे काम करताना. पण आता इतके जणं सगळे आहेत सेटवर आणि रोज छान छान सीन तुमच्या वाटेला येतात. दुर्गा तुझी बहीण मालिकेमधली कसं बॉन्ड झालं आहे तिच्याशी? आमचं खूप जास्त चांगलं बॉन्ड झालं आहे. ॲक्च्युली आम्ही जेव्हा मॉकशूटला भेटलो होतो तेव्हापासूनच आमच्यात खूप जास्त गोष्टी सिमिलर व्हायला लागल्या. मग आम्ही रूम पण शेअर केली, सो आम्ही एकत्र राहतो. सो मज्जा येते आणि जसं आमचं ऑनस्क्रीन बॉन्ड आहे दोन बहिणींचं, तसंच ऑफस्क्रीनसुद्धा आहे. आम्ही मस्ती करतो, मजा करतो, सीन्स करतो, सगळं करतो. सो मस्त वाटतं तिच्यासोबत काम करताना. आणि जसं की ती माझी मोठी बहीण दाखवली आहे तशीच ती ऑफस्क्रीनसुद्धा असते, मला लहान बहिणीसारखंच ठेवते. प्रत्येक वेळी जेवताना, हे करताना, सगळ्या गोष्टी करताना मला नेहमी सोबत बोलवते. सो मला असं वाटत नाही की मैत्रीण किंवा काय, म्हणजे एक को ॲक्टर ती माझी आहे, मला बहीणच वाटते ती. सेम ताईसोबतचं रिलेशनशिप झालं आणि बॅकस्टेज काय चालू असतं या मालिकेचं? खूप मज्जा असते आमची बॅकस्टेज. आम्ही रील्स वगैरे बनवत असतो. आत्ताच आम्ही एक रील हेमांगी ताईसोबत बनवलं. सो या गोष्टी तर सगळ्या चालूच असतात आणि गप्पा मस्ती सगळ्या गोष्टी चालू असतात. हेमांगी ताई पण आमच्यासोबत लहान मुलगीच होते, म्हणजे इतकं लिटरली आमचं बॉन्ड झालं आहे. आणि मज्जा येते सीन करताना सुद्धा. ताई प्रत्येक वेळी गायडन्स पण असतो तिचा, की आधी आम्ही डिस्कस करतो त्यावेळेला ती आम्हाला सजेस्ट करते की ही गोष्ट अशी कर किंवा तशी कर. सो ते पण एक छान वाटतं की आपण इतक्या मोठ्या ॲक्टरसोबत काम करतो आहे. सो तेव्हा पण थोडंसं प्रेशर असतं, तर ते प्रेशर तिच्यासोबत जाणवत नाही. खूप मज्जा येते उलट काम करताना. सो भारी वाटतं. पायल, शिवानी प्ले करताना एक गोष्ट जी तुला कठीण वाटते किंवा जरा त्या गोष्टीवर मेहनत घ्यावी लागते, ती गोष्ट कोण? शिवानी अशी खूप बबलिश मुलगी आहे आणि थोडी लाऊड आहे, तर मी तशी नाही आहे. मी खूप अशी शांत आहे, आणि म्हणजे जर एखादी गोष्ट खूप जास्त रिॲक्ट व्हायचं असेल तर शिवानी पटकन रिॲक्ट होईल, तशी मी नाही आहे. मला थोडा वेळ लागतो गोष्टी समजायला किंवा सिच्युएशन हँडल करायला थोडा वेळ लागतो. म्हणजे थोडक्यात सांगू तर जशी दुर्गा आहे तशी मी आहे. सो त्याच्यामुळे मला ती गोष्ट थोडीशी अवघड गेली, आणि त्याच्यावर मी अजूनही काम करते. अजून तो बबलीनेस किंवा अजून तो लाऊडनेस माझ्या कॅरेक्टरमध्ये आणि पर्सनॅलिटीमध्ये यावा, याच्यावर मी सुद्धा थोडं काम करते. आणि येईल तो, हळूहळू येईल. जसं जसं अजून मी करत जाईल तसं तसं येईल तो. पायल सुरुवात आहे आता आणि हळूहळू खूप छान बदल आम्हाला पाहायला मिळतील. पण थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच.